17-18 आरक्षण शिल्लक राहिलेलं आहे, म्हणून त्यांना वेगळं आरक्षण द्या, त्याच्यामध्ये जी काही अडचण झालेली आहे ती दूर करा, एवढंच माझं म्हणणं आहे. पटोले साहेबांचं, नाना पटोले साहेबांचं मत तेच आहे, अशोकराव चव्हाणांचं सुद्धा मत तेच आहे. पण मग मलाच एकट्याला का बोलता, माझ्या हात एकट्याच्या हातात काय. पटोले साहेबांचं, नाना पटोले साहेबांचं मत तेच आहे, अशोकराव चव्हाणांचं सुद्धा मत तेच आहे. पण मग मलाच एकट्याला का बोलता, माझ्या हात एकट्याच्या हातात काय. असं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मी विरोध केलाच नाही आहे. मराठा समाजाला आरक्षण निश्चितपणे द्या, किंवा तो ज्यावेळेला फडणवीस यांनी ॲक्ट समोर आणलं बिल कायद्याचं, त्यालासुद्धा आम्ही पाठिंबा दिला. एवढंच आहे की OBCचं आरक्षण फार कमी आहे, लोकसंख्या खूप जास्त आहे, 450 जाती आहेत, 17% आरक्षण शिल्लक राहिलेलं आहे, म्हणून त्यांना वेगळं आरक्षण द्या, त्याच्यामध्ये जी काही अडचण झालेली आहे ती दूर करा, एवढंच माझं म्हणणं आहे. पण त्याच्यावर मला त्यांना सांगायचं आहे की हा फक्त माझ्या एकट्याचं मत आहे का. OBCना, मराठा समाजाने OBCच्या मध्ये आरक्षण देणार नाही किंवा देता कामा नये, हे मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांचं सुद्धा मत आहे, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं मत आहे, उपमुख्यमंत्री अजितदादाचं मत तेच आहे, आदरणीय पवार साहेबांचं मत तेच आहे, पटोले साहेबांचं, नाना पटोले साहेबांचं मत तेच आहे, अशोकराव चव्हाणांचं सुद्धा मत तेच आहे. पण मग मलाच एकट्याला का बोलता, माझ्या हातात एकट्याच्या हातात काय. ही सगळी मंडळी जी आहे ही त्याच मताची आहेत, हे मला त्या जरंगीनं सांगायचं आहे. आणि मग तुम्ही त्यांची नावं घेऊन का नाही बोलत. इशारे जे काही द्यायचे असतील तर तुम्ही मला द्यायचं जरूर द्या, परंतु ही सगळीच मंडळी त्याच मताची आहे. मी काही एकटा त्या मताचा नाही आहे, सर्व पक्षाची वडेट्टीवारसुद्धा त्याच मताची आहे. कोण या मताच्या विरुद्ध आहे ते सांगा, कुठला राजकीय पक्ष आहे. सगळ्यांचाच विरोध आहे की बाबा असं करून कोण. उलट त्याचं आंदोलन जास्त सुरू झालं विदर्भातून, कुणबी समाज जे आहे जे OBCमध्ये आहेत, तायवाडे वगैरे सगळी मंडळी आणि उपोषण वगैरे, तिथूनच सुरुवात झाला की त्यांना सरसकट कुणबी समाजाचे जे आहे सर्टिफिकेट देऊ नये. कुणबी समाजानेच विरोध केला जे आता आहेत ह्या OBCमध्ये. मग त्यांच्या विरुद्ध बोला ना, त्यांनी उपोषण केलं, त्यांनी उठाव केला. मी त्या 35-35 वर्ष हे माझं ते माझ्या आयुष्याचा तो भागच झालेला आहे, मागासवर्गीयांसाठी लढणं. पण मलाच एकट्याला तुम्ही टार्गेट करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे, या सगळ्यांच्या बाबतीत सुद्धा बोलाल, नाहीपेक्षा त्याला राजकारणाचा वास येईल हे लक्षात ठेवा.